शेगावीचे योगीराज, शेगावीचे योगीराज, थोर ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभो, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। गेले दोन रविवार आपण आरती संचार केला आणि आरतीनंतर जी मंत्रपुष्पांजली आहे त्या मंत्रपुष्पांजलीचा विचार आज आपण करणार आहोत। ही जी मंत्रपुष्पांजली आहे त्याच्यामध्ये राष्ट्राचा विचार केलेला आहे। आरतीमध्ये असणारी जी आर्तता आहे, आरतीमध्ये असणारी भगवंताला मारलेली जी साज आहे, ती भगवंताला मारलेली साज याच्यामध्ये असणारी ती आर्तता, उत्कटता, व्याकुळता, भगवंताजवळ हा भक्त अत्यंत निर्मळ अंतःकरणाने आपले भाव व्यक्त करतो आहे आणि भगवंताच्या सगुण रूपासमोर ही आरती केलेली आहे, त्या सगुण रूपाबद्दलचं प्रेम या भक्ताला आहे। आता आरतीमुळे भगवंताच्या बद्दलचं जे अत्यंत प्रेम, त्या सगुण रूपाबद्दलचं जे प्रेम, ते या भक्ताच्या मनामध्ये इतका परम उत्कट भाव जागृत झालेला आहे की आरती नंतरचा हा मंत्रपुष्पांजलीतला सार्वभौम संपन्न त्याचा प्रजेचं कल्याण करण्याचा हा श्लोक का नसावा असा प्रश्न मनामध्ये येतो। कारण आरतीचा भाव वेगळा आहे, मंत्रपुष्पांजली मधला भाव वेगळा आहे। मी बऱ्याच लोकांशी या विषयावरती बोलले आणि माझं मत असं आहे की ही जी मंत्रपुष्पांजली आहे ही वेगळ्या वेगळ्या उपनिषदातल्या ब्रह्मातल्या काही श्लोकांच्या रचनेने तयार झालेली आहे। सलग एका मगवायला कुठल्या उपनिषदातली किंवा वेदातील श्लोक नाही, तर ही जी निवड केलेली आहे, ज्यासाठी ही निवड केलेली आहे, ती निवड लोकमान्य टिळकांनी केलेली आहे। आरत्या साधारणपणानं समर्थ रामदासांनी तयार केलेल्या म्हणजे गेल्या 300 वर्षातल्या आहेत आणि त्या आरत्यानंतर जी मंत्रपुष्पांजली आहे ती मला असं वाटतं की गेल्या 70 वर्षामध्ये म्हणजे स्वातंत्र्याच्या वेळेला गणेशोत्सवासारखी जी काही सुरुवात झाली त्यावेळेला लोकमान्यांनी ह्या श्लोकांची निवड केली असावी असा माझी खात्री आहे। याचं कारणच असं आहे की मंत्रपुष्पांजलीमध्ये निवडलेले श्लोक आहे हे सगळे राष्ट्राचं भव्य शब्दचित्र सांगणारे आहेत। आरती जी आहे ते काही केवळ कर्मकांड नाही आहे, त्या आरतीमध्ये आत्मोन्नतीसाठी विचार आहे, त्याच्याबरोबर थोडी समाजोन्नती हा पण विचार आपण आहे असं म्हणूया। एकंदरीत त्या भक्ताच्या भावनांचं जे उदात्तीकरण आहे किंवा शुद्धीकरण आहे ते त्या आरतीमध्ये येतं। कुणाही साठी काही कुठलाही वाईट विचार हा त्यामध्ये येत नाही, अत्यंत सगळ्यांबद्दल चांगला भाव मनामध्ये येतो। त्यामुळे तो जो काही आरतीचा किंवा षोडशोपचारी पूजामध्ये आरतीचा जो अंतर्भाव केलेला आहे तो अगदी योग्यच आहे। षोडशोपचारी पूजामधली मंत्रपुष्पांजली हा आणखीन एक 16 आपण उपचार म्हणतो। ऐतरेय ब्राह्मणामध्ये ऋग्वेदाच्या ऐतरेय ब्राह्मणामध्ये पहिला श्लोक आलेला आहे। आपण मात्र मंत्रपुष्पांजलीचा विचार करायचा म्हटला तर 3 शब्द मंत्र, पुष्प आणि अंजली, अंजलीमध्ये फुलं आहेत आणि ती मंत्रांनी भारित झालेली फुलं, हा जो काही मंत्र म्हणायचा आहे हा मंत्रांनी ती फुलं भारित झालेली आहेत आणि ती आपण ती मंत्रपुष्पांजली झाल्यानंतर देवाला वाहणार असतो। आणि मग आपल्या दृष्टीने इतकाच साधा अर्थ आहे
की आरती होते आरती नंतर मग घरातला कोणीतरी सगळ्यांना फुलं वाटतो की फुलं आपल्या हातात असतात मग ओम यज्ञ यज्ञानंतर देवापासून ते चार श्लोक म्हटले जातात आणि मग सभासद एकी म्हटल्यावर सगळी मंडळी ती ओझळीची फुलं देवाला वाहतात. अशा प्रकारचा हा मंत्र पुष्पांजलीचा तसं म्हटलं तर भाग. मंत्र काय खरं मंत्र ह्या शब्दाचा अर्थ विचार केला तर एखादा मनातला विचार त्याचं सातत्याने मनन चिंतन करून तो जो विचार आहे तो पक्का धारण करणं त्याला मंत्र असं म्हणायचं. आणि म्हणून मंत्र पुष्पांजली मध्ये जे काही श्लोक आहेत ते असे मंत्रांनी मननाने चिंतनाने मनामध्ये धारण केलेले आहे आणि त्या भारित झालेल्या त्या अक्षरांनी त्या विचारांनी आपण ती फुलांची उंझळ भगवंताला वाहतोय असा सगळा अभिप्रेत अर्थ आहे. आणि मग ओम यज्ञ यजमंत देवा हा स्थान धर्माने प्रथमान्या आसन्न ते हनाक महिमा संचक पूर्वे साध्या संती देवा हा जो पहिला श्लोक आपण म्हणतो त्या श्लोकामधला आपण मंत्र पुष्पांजलीचा अर्थ सांगताना केवळ मी त्याच्यावरती प्रवचन किंवा निरूपण करणार नाहीये तर शब्दशः त्याच्यामध्ये काय अर्थ भरलेला आहे तो मी सांगणार आहे. याच्यामधला जो यज्ञ शब्द आपल्याला येतोय त्या प्रत्येक वेळेला यज्ञ या शब्दाचा त्यावेळेची यज्ञ संकल्पना आता जरी अभिप्रेत नसली तरी आपण त्या यज्ञ शब्दाचा अर्थ सत्कर्म असा घ्यायचा आहे. देवा हा असा शब्द जिथे जिथे येतो आहे तो देव म्हणजे कोण तर सज्जन चांगली सत्पुरुष मंडळी असा अर्थ द्यायचा आहे. इथे जो नाकम शब्द आलाय त्या नाकम शब्दाचा अर्थ आहे स्वर्ग. आणि हा जो पहिला श्लोक आता ओम यज्ञ नैनिमंत असा आपण म्हटला हा जो मंत्र पुष्पांजलीचा पहिला श्लोक आहे हा पहिला श्लोक म्हणजे प्रस्ताव आहे. पुढे जे काही विचार मला सांगायचे आहे त्याचा प्रस्ताव त्याची प्रस्तावना जरूरी या श्लोकामध्ये केलेली आहे. आता याचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ असा आहे की ही जी काही राष्ट्रीय प्रार्थना आहे आरती म्हटल्यानंतर जी म्हणायची आहे त्या प्रार्थनेमध्ये जी यज्ञ संकल्पना मांडलेली आहे ती यज्ञ संकल्पना म्हणजे ती सत्कर्म ज्यांनी कोणी केलेली आहे त्यांचा आदर्श मला आपल्यासमोर ठेवायचा आहे म्हणजे पुढली मंडळी पण या आदर्शाप्रमाणे तयार व्हावी असा अशी प्रार्थना या प्रस्तावामध्ये केलेली आहे. आपण त्याचा अर्थ पाहणार पण मला नेहमी असं वाटतं की आपण अवघा सगळा विचार वर्षोनिवर्ष आपण आरतीनंतर पाठ झालेली आहे म्हणून ती मंत्र पुष्पांजली म्हणतो त्या शब्दांच्या अर्थाकडे आपण कधी डोकावून पाहत नाही. कधी कधी असं वाटतं की ती एक मंत्र पुष्पांजली म्हणणं हा थोडा मजेचा गमतीचा भाग होता कारण एखाद्या शब्दाशी तोडून अधिकाधिक तो श्वास लांबवत न्यायचा आणि थोडस ओरडायला मिळायचं वगैरे काही लहान मुलं खूप आनंदात म्हणजे आपल्या लहानपणी आपण सुद्धा त्यासाठी जणू काही ते मंत्र पुष्पांजली म्हणायचं असं म्हणायला हरकत नाही. आणि मग लक्षात असं आलं थोडं निरीक्षण केलं विचार केला की असं वाटतं की अरे 50-60 वर्षापूर्वी आपल्या लहानपणी जेव्हा हे मंत्र पुष्पांजली म्हटली जायची तेव्हा आरती झाली की भगिनी वर्ग मात्र त्या मंत्र पुष्पांजलीच्या महिन्यामध्ये नसायचा. फुलं व्हायची देवाला नमस्कार करायचा. मग विचार केला असं का असेल ती ही पद्धत पडलेली आहे. याच्यामध्ये स्त्रियांनी तो मंत्र पुष्पांजली म्हणायची नाही असा काही नियम नाही परंतु साधी गोष्ट आहे की आरती मंत्र पुष्पांजली झाली की जेवणाची व्यवस्था करावी लागायची आणि मग त्या व्यवस्थेसाठी स्वाभाविकच भगिनी वर्ग आपल्या आपल्या कामाला निघून जायचा. अशामुळे ती पद्धत पडली की पूर्वी जी मंत्र पुष्पांजली आहे ती पुरुष वर्ग घरातला म्हणायचा. त्यामध्ये काही फार मोठा नियम वगैरे असा काही नव्हता पण अशी ही प्रथा आरतीनंतर मंत्र पुष्पांजली म्हणायची पडली. आता जो यज्ञेन असा शब्द वापरलाय तर यज्ञेन म्हणजे काय तर चांगलं कर्म केल्याने. हे चांगलं कर्म कशाला म्हणायचं तर ज्यांनी तन मन धन असं सगळं टाकून जे कर्म केलेलं आहे सर्वस्वाचा त्याग करून केलेलं जे कर्म आहे ते या यज्ञ या शब्दामध्ये नुसतं साधं कर्म नाहीये. सततच माणूस कर्म करत असतो त्यामुळे साध्या कर्माला यज्ञ म्हटलेलं नाहीये तर असं सर्व पूर्णपणाने त्याग देऊन इदम्न मम माझं त्याच्यात काही नाही आहे अत्यंत निस्पृहपणे काही त्याच्यात मिळवण्यासाठी नाही अशा प्रकारचं जे कर्म आहे ते ह्या यज्ञ या शब्दाने आपल्याला अभिप्रेत आहे. आणि मग असं यज्ञ अयजंत असं यज्ञ करणारे जे कोणी होते त्यांचा सत्कार करून अयजंत असं यज्ञ करणारे जे आहे ते पूर्वी जे होऊन गेलेले आहेत त्यांचा आपल्याला सत्कार केला पाहिजे त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. त्या यज्ञानी जे श्रेष्ठ अशा प्रकारचं सत्कर्म केल्याने जे अशा श्रेष्ठ पदाला पोचलेले आहेत त्यांचा आपण सत्कार करायचा आहे. कोण आहेत ते असे सज्जन आहे देवा हा असे सज्जन मंडळी अशी काही सज्जन मंडळी
की ज्यांनी अशा प्रकारचं पूर्व सर्वस्वाचा त्याग करून केलेलं कर्म आहे ते कर्म केल्यामुळे त्यांचा सत्कार करायचा आणि मग तीच कृत्य त्यांनी सर्वांनी तीच कृत्य अशी जी सज्जनांनी केलेली कृत्य आहे ती आपण सुद्धा अग्रस्थानी धरायची ती सुद्धा आपल्या आपण आदर्श म्हणून मानायची आणि तशी कर्म अन्य सगळ्यांनी करायची मग काय होतं तेह नाक महिमान त्या महात्म्यांना जसा स्वर्ग मिळाला तसं सर्वांना स्वर्ग मिळेल साध्या हा संत आणि असे कोण आहे तर असे स्वर्ग प्राप्त करून देणारे साध्य नावाचे दिवे अशी सज्जन मंडळी आहे अगदी साधी गोष्ट सांगितली तर अशा प्रकारचं सत्कर्म करणारे जे सज्जन लोक आहेत ते महात्मे आहे ते महात्मे स्वर्गामध्ये आहे आणि अशा स्वर्गामध्ये असणाऱ्या या साध्य नावाच्या देवांना स्वर्ग प्राप्त झालेला आहे त्यांचा आदर्श स्वाभाविकच तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठेवावा हा त्या सकला श्लोकामधचा अर्थ आणि हा झाला प्रस्ताव. आता जर का असं दिसतंय आपल्याला तर ह्या सगळ्या यज्ञाच्या द्वारा कोणाचं पूजन केलं असेल तर हा संबंध सृष्टीजनी निर्माण केली त्या प्रजापतीचं पूजन केलं असेल देवांनी ह्या अशा प्रकारचं जे सत्कृत्य सन्मान सत्कर्म केली म्हणजे पूजा केली कुणाची केली तर संबंध विश्वजनी निर्माण केलं त्या प्रजापतीने प्रजापतीची पूजा केली आणि मग ही पूजा हे पूजन कशासाठी करायचं स्वाभाविकच वैयक्तिक कारणासाठी नाही तर जगदोद्धारासाठी करायचं जगाची निर्मिती करणाऱ्या प्रजापतीची पूजा या जगाच्या उद्धारासाठी करायची असा सामान्यपणाने सोपा अर्थ म्हणजे काय झालं तर हे जे कर्म आहे म्हणजे हे जे यज्ञ आहे हे जगदोद्धाराचं कर्म आहे हे साधं कर्म नाही यज्ञ शब्दाचा अर्थ कर्म पण हे कर्म साधं नाही हे जगदोद्धाराचं कर्म आहे सात्विक कर्म आहे हे सात्विक कर्म सामान्यपणानं माणसाचं ऐहिक आणि पारलौकिक दोनहीपणे दोन्ही गोष्टी पूर्ण करणार आहे अगदी बरोबर आहे म्हणजे जसं समर्थांनी गाजवल्यामध्ये असं म्हणतं की प्रपंची पाहिजे सुवर्ण परमार्थी पंचीकरण परमार्थामध्ये आपली प्रगती व्हायलाच हवी आहे त्याच्यासाठी हा सगळा आध्यात्मिक भाग शिकावा किती कसं असावं तर इकडे प्रपंचामध्ये जितकं सुवर्णाला महत्व तितकं तेवढं आध्यात्मिक ज्ञानाला महत्व आहे तद्वत इथे पण आहे की आपण जे यज्ञ करतो आहोत म्हणजे यज्ञामध्ये जे कर्म करतो आहोत ते कर्म समाजोद्धारासाठी जगदोद्धारासाठी आहे पण त्यासाठी माणसाचं ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही कल्याण होणार जगाचा उद्धार होणारच आहे पण त्याबरोबर स्वतःचाही उद्धार होणार आहे दोन्ही गोष्टी ऐहिक आणि पारलौकिक त्याला प्राप्त होणार आहे असा सगळा हा यज्ञ शब्दामागे भाव म्हणजे विश्वात्मक विचार सर्व समाजाच्या उद्धाराचा विचार असा या शब्दामध्ये आहे. आता असं जेव्हा जगदोद्धाराचं यज्ञ कर्म आपण म्हणतो आहे त्यामुळे काय होतं तर हे सात्विक कर्म सगळ्यांनाच आनंद देणारे असतं सगळीच मंडळी त्याच्यावर प्रसन्न होणारे असतं. कसं असतं हे तर हे जे यज्ञ कर्म आहे तर आपण असं म्हणूया की प्रजापतीचं प्रजापती म्हणजे हा ब्रह्मदेवाने सर्वसृष्टी निर्माण केली त्यांनी वेद निर्माण केले हे वेद कसे आहेत तर वेद अपौरुषेय आहे अपौरुषेय वेदांमध्ये ही यज्ञ संकल्पना सांगितलेली आहे म्हणजे चांगलं कर्म सांगितलेलं आहे या चांगल्या कर्मामुळे काय घडतं सबंध सृष्टीचं सगळं व्यवस्थित चक्र चालतं म्हणजे पाऊस चांगला पडतो पाऊस चांगला पडले काय होतो की स्वाभाविकच अन्न चांगलं निघतं अन्नामध्ये काय होतं तर जीव त्या अन्नावर जातात असं सगळं म्हटलं तर या पूर्णपणामध्ये त्या प्रजापतीपासून ते जीवापर्यंत अशी एक शृंखला तयार होते एकावर एकावर एक अशा गोष्टी अवलंबून असतात अशी आपण शृंखला पाहू शकतो गीतेचा कला आधार आहे अन्नात भवंती भूतानी पर्जन्यात अन्न संभवा यज्ञात भवंती भूतानी पर्जन्यात अन्न संभवा आणि यज्ञ यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म संभवा असं जे म्हटलेलं आहे याच्यामध्ये गीता आपल्याला असं सांगते की सर्व प्राणी अन्नातून अन्नात भवंती भूतानी अन्नावर सर्व प्राणी अवलंबून आहे आणि अन्न हे पावसावर अवलंबून आहे आणि कर्मातून स्वाभाविकच हा पर्जन्य म्हणजे हा यज्ञ कर्म किंवा पाऊस यज्ञातून निर्माण होतो यज्ञ कर्मातून निर्माण होतो. आता याचा अर्थ काय यज्ञातून आणि यज्ञ कर्मातून म्हणजे पाऊस यज्ञातून निर्माण होतो म्हणजे काय होतं तर असं सत्कर्म हे जे काही सृष्टीचक्रातलं सत्कर्म आहे त्याचं नीट चाललं तर हे सगळं सृष्टीचक्र चालेल त्यामुळे त्या सत्कर्मातून पाऊस पावसातून जीव म्हणजे अन्न आणि अन्नातून जीव अशी सगळी शृंखला ही वेदापासून निघालेली किंवा वेदांच्या आधी असा विचार करूया आपण की परमात्म्यापासून निघालेली अशी आहे. आता ही जी शृंखला आहे ह्या शृंखलाला समजा आपल्याला चक्र म्हणायचं असेल परमात्मा परमात्म्यापासून वेद वेदांमध्ये सांगितलेलं चांगलं कर्म यज्ञकर्म या यज्ञकर्मामधून पर्जन्य पर्जन्यातून अन्न आणि अन्नातून जीव ही जी शृंखला तयार झालेली आहे या शृंखलेला जर चक्र करायचं असेल तर जीवाला परमात्म्याशी जोडला पाहिजे
आणि मग जीवाला परमात्म्याशी जोडला की हे चक्र तयार होईल, म्हणजे ज्याला आपण सृष्टी चक्र म्हणतो किंवा आपण जलचक्र म्हणतो की समुद्राच्या पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग बनतात, ढगातून पाऊस पडतो आणि पावसातून पावसाचं पाणी पुन्हा जाऊन समुद्राला मिळतं। हे जसं जलचक्र आहे तसं या सृष्टीचं पण एक अथांग असं चक्र सातत्याने सुरू असतं। आणि हे चक्र कशामुळे चालतं तर ह्या सत्कर्मामुळे चालतं, या यज्ञामुळे चालतं, असा विचार आपल्याला ह्या पहिल्या प्रस्तावाच्या श्लोकामध्ये सांगितलंय। आपण थोडीशी ही यज्ञ कल्पना किंवा ही जी सत्कर्माची कल्पना आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीने शंकराचार्य मांडली। अर्थ असाच आहे, शंकराचार्य आपल्याला पंच यज्ञ करायचं, प्रत्येक माणसाने पंच यज्ञ करावे म्हणजे पाच सत्कर्म करावे। त्या पाच सत्कर्मांनी वैयक्तिकरित्या समाजाच्या दृष्टीनं राष्ट्राच्या दृष्टीनं कसं संपन्नता येते ही पाच कर्म आपल्याला सांगते। काय सांगतात शंकराचार्य? ते पहिलं कर्म आपल्या प्रत्येकाला करायला सांगतात, त्याला म्हणतात ब्रह्मयज्ञ। ब्रह्मयज्ञाचा अर्थ अध्ययन आणि अध्यापन करणं। प्रत्येक क्षेत्रामध्ये जी व्यक्ती आहे तिला त्या क्षेत्राचं ज्ञान असतं, म्हणजे अध्ययन अध्यापन याचा अर्थ असा नाही की ते फक्त ब्राह्मणांचं क्षेत्र आहे त्यांनी फक्त अध्ययन अध्यापन करावं असं नाही। प्रत्येक माणसाने अध्ययन अध्यापन हे ब्रह्मयज्ञ म्हणून करावं। जी गोष्ट आपल्याला येते आहे ते इतरांना सांगावे आणि मग हा ब्रह्मयज्ञ हा सगळ्यांनी करायचा यज्ञ आहे, सगळ्यांनी करायचं सत्कर्म आहे। शंकराचार्य दुसरा आपल्याला यज्ञ करायला सांगतात तर देवयज्ञ। देवयज्ञ म्हणजे काय करायचं? तर आपलं कर्म हे लोककल्याणासाठी असलं पाहिजे, दुसऱ्यांना त्रास होईल असं कर्म आपल्या असता कामा नाही, लोकांचं कल्याण होईल, सगळ्यांना आपल्या कर्माचा फायदा मिळेल असं आपलं कर्म असलं पाहिजे, त्याला ते देवयज्ञ असं म्हटलं। ब्रह्मयज्ञ देवयज्ञ प्रत्येकाने करायचं आहे। तिसरा यज्ञ पितृयज्ञ, ते आपल्याला करायला सांगतात। आपले जे पितर आहेत, आपले वडील, आजोबा पणजोबा, ही जी आधी होऊन गेलेली माणसं आहेत त्यांचं स्मरण करणं, त्यांच्या जे श्राद्ध पक्ष अशा प्रकारचे जे आपल्या परंपरेमध्ये सांगितलेले विधी आहे हे सगळं करणं, त्यांचं स्मरण करणं, त्यांचा आदर करणं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे पण सत्कर्म या सगळ्यामध्ये शंकराचार्य घातलं आहे। हे पितृयज्ञ प्रत्येकाने केला पाहिजे, त्याबरोबर वंशविस्तार ही पण पितृयज्ञासाठी जबाबदारी आहे, ते पण आपण केलं पाहिजे। त्यामुळे तिसरा यज्ञ, तिसरं सत्कर्म ते आपल्याला करायला सांगतात। चौथं म्हणतात मनुष्ययज्ञ। मनुष्ययज्ञ म्हणजे शेजार धर्म असतो, आदरातिथ्य करणं असतं, अशा प्रकारचे जे अतिथीचा सत्कार करणं असतं, या ज्या गोष्टी आहेत ह्या मनुष्ययज्ञामध्ये येतात, ते करणं आवश्यक असतं प्रत्येकाचं, असं या पद्धतीचं एक ऋण सगळ्यांवर असतं, तो पण यज्ञ म्हणजे तेही सत्कर्म आपण करायला पाहिजे। आणि पाचवं यज्ञ करा सांगतात, त्याला म्हटलंय भूतयज्ञ। प्राणी मातांवर दया करणं, वनस्पतींवर दया करणं, म्हणजे पर्यावरण ज्याला म्हणतो ते पण करावं। ही पाच यज्ञ म्हणजे पाच प्रकारचे सत्कर्म प्रत्येकाला शंकराचार्यांनी करायला सांगितले। आणि मग ह्या पाच यज्ञांचा जर आपण विचार केला तर वैयक्तिक जीवन आहेच पण त्याबरोबर समाजाचा राष्ट्राचा पण विचार आचार्यांनी या पंचयज्ञामध्ये केलेला आहे की जी गोष्ट आपल्याला मंत्रपुष्पांजलीमध्ये पण केलेली आढळते। यज्ञ यज्ञमंत देवाः यामध्ये जी यज्ञ संकल्पना सांगितलेली आहे, सत्कर्माची कल्पना सांगितली, तीच या पंचयज्ञामध्ये शंकराचार्यांनी आपल्याला सांगितलेली दिसते। थोडक्या मध्ये आपण जर विचार केला तर ही जे की यज्ञ म्हणजे हे जे सत्कर्म आहे या सत्कर्मामध्ये तीन गोष्टींचा समावेश असायला पाहिजे। पहिली गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडून जे जे आपल्याला मिळतं त्याच्यामध्ये सन्मान असला पाहिजे। ती व्यक्ती लहान आहे मोठी आहे याचा विषय नाहीये, तर ज्यांच्याकडून जे की आपल्याला हे चांगलं काम मिळत आहे, जे कोणी यज्ञ किंवा सत्कर्म करणारे आहेत त्यांच्याबद्दलचा एक आदरभाव, त्यांच्याबद्दलचा एक सन्मान आपल्या मनात असावा, त्यामुळे यज्ञामध्ये सन्मान असला पाहिजे, संघटन असलं पाहिजे। सर्वांनी करायचं काम आहे, काहीच समाजातल्या मंडळींनी करावं आणि बाकीच्यांनी फक्त त्याचा फायदाच घ्यावा असा त्याचा अर्थ नाही, तर सर्वांचं संघटन ह्या सत्कर्मामध्ये असलं पाहिजे, सगळ्यांनी हे काम केलं पाहिजे। आचार्यांनी फक्त एका ठराविक मंडळींनाच हे पाच यज्ञ करायला सांगितलं नाही, प्रत्येकाने हे पंचयज्ञ करावेत असं सांगितलेलं आहे। आणि तिसरं म्हणजे त्यागाचा दानाचा विचार सांगितलेला आहे की आपल्याला आपल्याजवळ जे आहे ते सगळ्यांना देता आलं पाहिजे असा विचार पण ते जे गरजू आहे जे आपल्यापेक्षा खाली आहे की त्यांना वरती घेण्यासाठी प्रयत्न करावा सर्व बाबतीमध्ये असा सगळा विषय या सत्कर्मामध्ये ते आपल्याला सांगतात। म्हणजे पुन्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की फक्त स्वतःविषयीचा विचार याच्यात देत नाहीये, सामाजिक विचार समग्र राष्ट्राचा देशाचा विचार या यज्ञ शब्दामध्ये ध्वनित झालेला आहे। आणि असं सज्जनांनी केलेली या प्रजापतीची पूजा, जगदोद्धारासाठी केलेली पूजा म्हणजे जगदोद्धाराची जगदोद्धारासाठी केलेली उपासना हे काही हे जे की स्थान आहे प्रजापतीचं स्थान आहे त्याचं वर्णन यांनी ते करतात।
आता असं जे काही आदर्श घालून दिलेले आहेत त्या आदर्शांचा विचार या यज्ञसंकल्पात करावा असा प्रस्ताव या पहिल्या श्लोकामध्ये म्हटला. जसं या पाच यज्ञाच्या शंकराचार्यांच्या पंचयज्ञाचं आपण उदाहरण घेतलं तसं आपल्या लक्षात येईल की हे संबंध जे विश्व आहे संबंध सृष्टी जी आहे या सृष्टीमध्ये सुद्धा एक प्रकारची सातत्यानं उपासना चाललेलीच आहे म्हणजे आरतीच चाललेली आहे म्हणा. गुरु नानकांनी या आरतीची संकल्पना मांडलेली आहे. गुरु नानक असं म्हणतात की या संबंध सृष्टीमध्ये ही अखंड 24 तास सातत्याने ही उपासना चालली आरती चाललेली आहे. म्हणजे काय तर ते म्हणतात हे जे आकाश आहे ते आकाश म्हणजे जणू काही तबक आहे आरतीला लागणार आणि हे ज्याच्यामुळे सूर्य नक्षत्र आहे हे सगळे त्या तबकामध्ये असणारे दिवे आहे. मग पुढे म्हणतात ते की बलय पर्वतावरून येणारा जो थंडगार वारा आहे तो जणू काही हा जो विश्वदेव आहे किंवा हे संबंध सृष्टी म्हणजे ईश्वर आहे त्या ईश्वरानं आरावलेलो गंध आहे. एकच नव्हे तर हा संबंध पृथ्वीवरती जेवढ्या म्हणून वनराया आहे किंवा फुलांच्या बागा आहे आपण म्हणतो फ्लॉवर व्हॅलीज त्या सगळ्या व्हॅलीज म्हणजे जणू काही त्या संबंध विश्वदेवाला घातलेले हार आहे. आणि शिवाय असं तो एक अनाहत ध्वनी सातत्यानं येत असतो तो अनाहत ध्वनी म्हणजे जणू काही भेरी वाजते आहे असं सगळं वर्णन गुरु नानकांनी केलेलं आहे. अशी ही आरती किंवा ही अशी भगवंताची उपासना अखंड 24 तास चालू आहे असं आपल्याला दिसतं. अशा प्रकारे निरंतर देवाची उपासना चालू आहे. प्रजापतीने सुद्धा ही सृष्टी निर्माण केली आहे. देवांनी म्हणजे सज्जनाने या प्रजापतीला वंदन केलं आहे. प्रजापतीची उपासना केलेली आहे. अनेक देव ऋषी सज्जन माणसं या सगळ्यांना हाताशी धरून या सुंदर सृष्टीचा पसारा या प्रजापतींनी निर्माण केला म्हणून या प्रजापतीला सुद्धा सगळ्यांनी नमस्कार केला. आता हे जे काही सगळे नमस्कार करणारे ऋषी मुनी देव सज्जन अशी जी सगळी मंडळी आहेत त्यांनी पूजा केली नमस्कार केला वंदन केलं म्हणजे काय केलं तर त्यांनी जे त्यागमय कर्म केलं ते कर्म याच्यामुळे त्यांना झालेली नाक म्हणजे सर्व प्राप्ती आहे आणि म्हणून तसं आपण सगळ्यांनी करावं अशा प्रकारची प्रार्थना या श्लोकामध्ये केली. म्हणजे त्याग म्हणजे धर्म त्याग म्हणजे यज्ञ किंवा दान किंवा सत्कर्म किंवा संघटन हे सगळे शब्द आपण पाहिले त्या सगळ्याचा एकत्रित अर्थ आपल्या लक्षात येईल की अशा प्रकारचं काम करावे. आणि म्हणून मी म्हटलं की हे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अनेकांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जे काही त्यांनी उद्दिष्ट मनासमोर ठेवलं होतं त्या उद्दिष्टाप्रमाणे जे काम केलेलं आहे ते काम म्हणजे हे अशा प्रकारचं यज्ञ कर्म आहे असा अशा विचारांनी ही मंत्रपुष्पांजली म्हणण्याची प्रथा किंवा ही मंत्रपुष्पांजली लोकमान्यांनी तयार केली असेल असं म्हणायला हरकत नाही. सगळं जे काही आहे ते निस्पृह किंवा सात्विक कर्म लोकमान्य टिळकांचंच उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला कळेल की हे कर्म इतकं निस्पृह इतकं सात्विक आहे म्हणजे काय तर याच्यामध्ये मला काही मिळावा असा भेद नाही वैयक्तिक विचारच नाही. जसं लोकमान्यांनी एकाने प्रश्न विचारला होता की स्वातंत्र्य मिळण्यासाठी तुम्ही झटता आहात आणि स्वातंत्र्य मिळालं उद्या की तुम्ही कोणतं पद म्हणजे कोणतं मंत्रीपद तुम्ही घेऊ शकणार तुम्हाला काय वाटतं की स्वातंत्र्यानंतर जे काही आपला देश चालवण्यासाठी जी मंत्रिमंडळ तयार होईल त्याच्यावर तुम्ही काय घ्याल. लोकमान्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर विचार घेतलं तर आपल्याला नक्की यज्ञ संकल्पनेचा अर्थ किंवा यज्ञ म्हणजे सत्कर्म म्हणजे काय लगेच कळेल. लोकमान्य असं म्हणाले की हो स्वातंत्र्य मिळालं आणि मिळालं की मी लगेच पुन्हा शिक्षक होईल. याचा अर्थ असा आहे की हे जे सगळं चक्र सातत्यानं चालू राहिलं पाहिजे. आपल्या आधी ज्यांनी ज्यांनी अशा प्रकारचं सत्कर्म केले आहे त्यांच्यामुळे आपल्याला हे पद प्राप्त झालं आहे. असे अनंत पिढ्या चक्रासारख्या चालू राहिल्या पाहिजे सत्कर्म करणाऱ्या असा विचार ते आपल्याला सांगतात. हा झाला प्रस्ताव. आता आपल्याला कळलं की सत्कर्म हे अशा स्वराज्यासाठी चांगल्या राज्यासाठी सद्धर्मासाठी सगळ्या समाजासाठी दरे सगळ्या पृथ्वीसाठी जगकल्याणासाठी असा विचार या विचाराचा प्रस्ताव या पहिल्या श्लोकात मांडला आहे. दुसऱ्या श्लोकापासून ओम राजाधिराजसाईने नमो नमो वयम वैश्वराय कोमले अशी सुरुवात होते आणि हा कुणाला नमस्कार केला वयम वय नमा नमा कोमले तो वैश्रवणाला मी नमस्कार करतो. वैश्रवण हा कुबेर आहे कुबेराला नमस्कार करतो. बघा बरं मंत्रपुष्पांजलीमध्ये राष्ट्राच्या संकल्पना मांडली आहे राष्ट्र नव्हे सबंध पृथ्वीचं पृथ्वीला संपन्नता प्राप्त व्हावी अशी इच्छा केली आहे आणि पुढे म्हटला की कुबेराला मी नमस्कार करतो. का हा कुबेराला नमस्कार करतोय तर प्रसय साहिनी हा कुबेर कसा आहे तर अत्यंत सामर्थ्यवान आहे राजाही राजा आहे असा राजांचा राजा असणारा जो कुबेर आहे त्या कुबेराला आम्ही नमस्कार करतो.
आता राजांचा राजा आहे म्हणजे काय, खरं कामनांचा राजा, राजा हरी राजा म्हणतात त्याला. तर जी कुठली इच्छा आपल्या मनात आहे चांगली अर्थातच, त्या इच्छा पूर्ण करण्याची क्षमता असणारा असा अत्यंत सामर्थ्यवान ह्या कुबेराला विस्तार करतोय अशी या श्लोकाची सुरुवात आहे. या कुबेराचा थोडासा आपण ओळख करून घेऊया. हा कोण आहे कुबेर? तर कुबेर हा देवांचा कोषाध्यक्ष आहे, ज्याला ट्रेझरर म्हणूया असा हा देवांचा कोषाध्यक्ष असणारा कुबेर आहे. ज्यांनी सृष्टी निर्माण केली हा प्रजापती, या प्रजापतीचा मुलगा पुलस्त्य, पुलस्त्याचा मुलगा विश्रवा, विश्रवाचा भाव वैश्रवण म्हणजे हा कुबेर. आणि याचा अर्थ असा आहे की सृष्टी निर्माण करणाऱ्या प्रजापतीचा हा पणतू आहे. असं नात्याच्या दृष्टीने विचार केला तर हा कुबेर हा त्याचा पणतू आहे, अत्यंत सामर्थ्यवान आहे. पण सामर्थ्य असून सहृदय आहे, सहिष्णू आहे, सर्वांचं अंतकरण जाणणार आहे. या प्रसंग साहिनीमध्ये या सगळ्या गोष्टी येतात आणि म्हणून याला नमस्कार केलेला आहे. मग नुसता प्रजापतीचा पणतू, अत्यंत सहृदय असणारा, सामर्थ्यवान असणारा, त्याबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट भगवद्गीतेमध्ये विभूती सांगताना भगवंतानी वित्तेश्वर यक्ष रक्षसाम अशी विभूती सांगितली की भगवंत म्हणतो मी कुठे आहे तर मी कुबेराच्या ठिकाणी हा यक्ष रक्षसाम आहे. म्हणजे यक्ष, राक्षस, किन्नर, गंधर्व हे जे अतिमानवी दोन्हीमधली मंडळी आहे त्यांच्यामध्ये असणारा जो कुबेर आहे तो कुबेर म्हणजे माझी विभूती आहे. म्हणजे भगवंताची विभूती असणाऱ्या ह्या कुबेराला मी नमस्कार करतो आहे. वित्त म्हणजे धन, हा धनाधनेश आहे, धनांचा म्हणजे संपत्तीचा ईश आहे. म्हणून या कुबेराला नमस्कार करतो, तो सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण करणार आहे. आणखीन या कुबेराचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की एक तर तो अतिमानवी शक्ती असणाऱ्यांचा राजा आहे आणि मग ब्रह्मदेवाची उपासना करून ही जी लंका आहे ती लंका या कुबेराने मिळवली. प्रजापतीचा हा पणतू आहे याच्याकडून त्यांनी काय मिळवलं तर ब्रह्मदेवाची उपासना केली आणि या प्रजापतीच्या पुत्र आपला पणतूनी स्वाभाविकच काय केलं तर उपासनेने दोन गोष्टी मिळवल्या. एक मिळवली लंका, सुवर्ण लंका ही त्याची मिळाली आणि दुसरं मिळालं पुष्पक विमान आणि तो लंकेचा राजा आहे. आता आपल्याला कुबेराची थोडीफार ओळख झाली. आणखीन एक ओळख करून देते. हे जे कुबेराचे वडील आहेत विश्रवा, या विश्रवांच्या दोन पत्नी आहेत. एकीचं नाव आहे देववैशिणी, ही कुबेराची आई आहे आणि दुसरी पत्नी आहे ती कैकसी. या कैकसीची मुलं म्हणजे रावण, कुंभकर्ण, विभीषण, शूर्पणखा. आता आपल्याला नातं कळेल की हा कुबेर रावणाचा सावत्र भाऊ आहे. ज्या कुबेराला सामर्थ्य संपन्न असणाऱ्या अत्यंत सहृदय असणाऱ्या कुबेराला आपण नमस्कार करतोय हा प्रजापतीचा पणतू आहे आणि रावणाचा सावत्र भाऊ आहे. यक्ष किंवा अशा अतिमानवी असणाऱ्या योनीमधल्या याचा राजा आहे. अशा आणि पुन्हा भगवंत म्हणजे त्याची विभूती आहे अशा ह्या कुबेराला आपण नमस्कार करतो. हा जो कुबेर आहे या कुबेराचा आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की ही जी लंका आहे त्याचं राज्य राजधानी त्याचे ते राज्य रावणाने मागितलं आणि आपल्या वडिलांनी म्हणजे विश्रवाने या कुबेराला सांगितलं की तू रावणाला लंका देऊन टाक. तर त्याचा गुण घेण्यासारखा असा आहे की त्यांनी काहीही तक्रार न करता आपलं हे पुष्पक अभिमान आणि आपलं हे लंका हे राज्य हे सगळं रावणाला देऊन टाकलं आणि त्यांनी हिमालयामध्ये अलका नगरी बसवली. अगदी तशीच इकडे सुवर्णाच्या लंकेपेक्षाही अधिक चांगली अलका नगरी ही कुबेराने बसवली. हे कुबेराचं आणखी एक कर्तृत्व म्हणून आपल्याला ते दिसतं. म्हणजे आपल्याला सामान्यपणानं हा विचार इथे यायला हवा की समजा दोन भावामध्ये जेव्हा असं काहीतरी होतं त्यावेळेला जो सामर्थ्य संपन्न भाऊ आहे त्यांनी असं म्हणतं पाहिजे की घे तुला सगळं. हे कुबेर आपल्याला शिकवतोय कुबेराला नमस्कार करायचा आहे तर कुबेराचा हा गुण सुद्धा आपल्या लक्षात घ्यायचा. कुठेही तक्रार न करता रावणाला त्यांनी सगळं राष्ट्र आपलं देऊन टाकलं, लंका देऊन टाकले आणि तो त्यांनी दुसरं त्याच्या कर्तृत्वावर त्यांनी दुसरं राष्ट्र उभं केलं आणि ह्या अलका नगरीमध्ये हिमालयातल्या अलका नगरीचं वर्णन आपल्याला मेघदूतामध्ये यक्षमेघ संवादात येतं की कसं नितांत रमणीय असं ते पवन होतं, चैतवन नावाचं पवन आणि कसं लंकेपेक्षाही अधिक सौंदर्य असं रमणीय असणार असं नगर त्यांनी उभे. ही जो कुबेर आहे या कुबेराची पत्नी आहे तिचं नाव आहे कौबेरी. त्याला दोन मुलं आहेत, एकाचं नाव आहे मणिग्रीव आणि एकाचं नाव आहे नलकुण आणि मुलीचं नाव आहे मीनाक्षी. असा ह्या कुबेराला राजा अधिराज असणाऱ्या कुबेराला
असं या साहिम असणाऱ्या समर्थ संपन्न असणाऱ्या कुबेराला नमस्कार केलेला. आणि आता त्या कुबेराजवळ प्रार्थना करतात, कारण तो कामना पूर्ण करणारा देव आहे. अशा या कुबेराजवळ प्रार्थना करतात. काय प्रार्थना आहे? समय कामान काम कामायम कामेश्वरो वैश्वरो ददातो. कसा आहे हा कुबेर? तर सर्वच्छांचा राजा आहे. इच्छायुक्त असणाऱ्या माझ्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करेल अशी खात्री बाळगून या कुबेराय वैश्वणाय महाराजाय या कुबेराला या वैश्वणाच्या मुलाला या महाराजाला मी नमस्कार करतो, असा हा दुसरा श्लोक आहे. आता पुढे मात्र या सगळ्या प्रकारच्या आता संबंध पृथ्वीवरती निरनिराळ्या पद्धतीची राज्य चाललेली आहे, त्या सगळ्यांची नावं आपल्याला पुढल्या श्लोकामध्ये देत आहे. ओम स्वस्ती साम्राज्यम भौजम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्टम राज्यम असं सगळं वर्णन पुढे येणार आहे. या निरनिराळ्या प्रकारच्या कल्पना आहेत, राष्ट्राच्या कल्पना आहेत, तिथे कशा प्रकारचं राज्य चालतंय हे ते सांगितलेलं आहे. काहींनी त्याच्यासाठी केलेले प्रयत्न आहेत, कुठल्या कुठल्या कल्पना मांडलेल्या आहेत, कुठे हुकुमशाही आहे, कुठे लोकशाही आहे, कुठे लोकांनी निवडून दिलेलं आहे, अशा सगळ्या राज्याच्या कल्पना आहेत. प्रत्येक ठिकाणी काही कमतरता आहेत, काही चांगल्या गोष्टी पण आहेत. या कुठेही कुठल्याही प्रकारची व्यवस्था जरी असली तरी हे सबंध राष्ट्र अत्यंत संपन्न राहावं अशी प्रार्थना कुबेराजवळ केलेली आहे. मग पहिली गोष्ट काय म्हणतात? तर साम्राज्य. साम्राज्य म्हणजे काय? तर साम्राज्य याचा अर्थ एक राजा आणि त्या राजाचे अनेक मांडलिक. फरक असा आहे की हे जरी राजे मांडलिक असले तरी या राजाची आणि मांडलिकांची विचारधारा एकच आहे. म्हणजे या राजाला त्या मांडलिकांची राज्य आपल्याकडे घ्यायची नाहीये, त्याच्यावर आपली सत्ता गाजवायची नाही आहे, तर आपल्याच विचारांनी हे मांडलिकराचे काम करतील असं फक्त बघायचं आहे. दुसऱ्या राज्यांची सत्ता त्यांच्या त्यांच्या राज्यावर असेल, परंतु त्यांचं त्यांचं अस्तित्व त्यांचं त्यांचं राज्य त्यांनी टिकवायचं, विचार मात्र एक असला पाहिजे, अशा प्रकारची ही कल्पना या साम्राज्यामध्ये आहे. आणि मग या साम्राज्यामध्ये हे सगळे मांडलिकराजे जे आहेत ते एक विचारानं आचरण करतायत, याच्यासाठी हे करण्यासाठी मग राजसूय यज्ञ किंवा विश्वजित यज्ञ अश्वमेध यज्ञ असे यज्ञ करायचे. आणि मग आपल्याला सगळ्या माहिती आहे की तो यज्ञीय घोडा सगळीकडे फिरणार, त्याला जो कोणी विरोध करत नाही तो याचा मांडलिकच आहे, तो एक विचारानं राज्य करणारे आहेतच. पण जर विरोध केला तर हा विचार वेगळा आहे, मग त्याला ते राज्य आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करायचा. अशा पद्धतीचं साम्राज्य हे एक विचाराने चालणारे राज्य, त्याचे त्याचे असणारे मांडलिक त्यांचं त्यांचं असणारे स्वतंत्र राज्य बरोबर आहे, पण विचार मात्र एक आहे. आणि असा एक विचाराने ज्याची सत्ता ज्याच्या विचाराने हे चाललेलं आहे तो जो त्याच्या त्या राज्याचा प्रमुख तो सम्राट असं त्याला माहिती होतं. आता याचा अर्थ काय? एक उदाहरण देते म्हणजे आपल्याला याचा अर्थ लगेच कळेल की रामाने जेव्हा रावणाचा वध केला आणि ते जे लंकेचं राज्य आहे ते स्वाभाविकच आता रामाचं राज्य झालं, परंतु रामाने ते विभीषणाला दिलं. आता याचा अर्थ राम सम्राट आणि विभीषण हा त्याच्या विचारानं ते राज्य चालवतोय, असं एक विचाराने चालणारी राज्य ज्याच्या विचारांनी हे राज्य चालतायत तो सम्राट, असा या साम्राज्यम या शब्दामध्ये अर्थ येत आहे. दुसरा शब्द आहे भौजम. भौज हा सुद्धा एक ऋषीमुनींनी केलेला प्रयोग आहे. याच्यामध्ये ते असं म्हणतात की सगळ्या गोष्टी प्रजाजनांनी राजावरती सोपवलेल्या, प्रजाजनांनी काय करावं, राजाला मर्यादित गोष्टी राजाने केल्या पाहिजेत, राजाचं जे कर्तव्य आहे त्या गोष्टी सगळ्या राजाने करायला पाहिजे, पण बाकी गोष्टी मात्र प्रजाजनांनी स्वतः स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या कर्तव्यावर कराव्यात. मग ते सांगतायत, ते सांगतायत की ज्या भोजनादी म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी या राजांनी पाहणं प्रजाजनांच्या हे राजाचं कर्तव्य आहे. प्रत्येकाला राहायला घर हवं, प्रत्येकाला वस्त्र हवं, प्रत्येकाला अन्न मिळायला हवं, शुद्ध पाणी मिळायला हवं, वृद्ध माणसांना औषधं मिळायला हवी, अशा सगळ्या गोष्टी राजसत्तेनी कराव्यात हे अगदी स्वाभाविक आहे. भौज्यमध्ये या सगळ्या गोष्टी अभिप्रेत आहेत. म्हणजे आत्ताच्या दृष्टीने विचार केला तर आपण ज्याला वेलफेअर स्टेट म्हणतो तसं वेलफेअर स्टेट म्हणजे भौज्य. या अगदी ज्या इसेन्शियल गोष्टी आहेत त्या सगळ्या राजांनी पुरवाव्या. आता हे जर भौज्यमध्ये काय आहे की राजांनी हे सगळं करणं हे राजाची ड्युटी आहे, कर्तव्य आहे. राजांनी जर हे केलं नाही तर जणू काही त्याला पाप लागतं असा विचार या भौज्यमध्ये आहे, त्यामुळे ते करायचंच आहे. हे असे प्रयोग जेव्हा केले गेले तर त्या भौज्यम नंतर ऋषी म्हणून जे असं लक्षात आलं की हा
हे तर चांगलंच आहे. राजाने असं ठरवलं आणि राजाने प्रजाजनांना अशा प्रकारच्या त्यांच्या ज्या आवश्यक गरजा आहेत त्या पूर्ण कराव्या. पण याच्याकडे होतं असं की लोक स्वतः काहीच करायला तयार होत नाही. प्रजाजनांनी सगळं राजावर अवलंबून ठरू नये, स्वतः करावं ही संकल्पना बहुजन मध्ये होती. पण तसं घडलं लोक काय करायची की जे मिळत आहे सहज उपलब्ध होत आहे तर मग काही करायचं कारणच नाही. आणि प्रजाजन आळसावं काहीच करत नाही. स्वाभाविकच लोकांची म्हणावी तशी उन्नती प्रगती होईना. त्यामुळे ऋषींच्या लक्षात आलं की ही जी संकल्पना आहे ही तितकीशी बरोबर नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरक्षात आलं होतं आणि म्हणून त्यांच्याकडे जी संकल्पना होती राजा म्हणून महाराजांनी प्रजाजनांच्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची. परंतु जे आवश्यक गरज कशी ठरवायची तर सगळ्यांना सरसकट मदत नाही द्यायची. समजा उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याचा शेतकऱ्याकडे नांगरणी करायला बैल नसेल तर त्याला बैल देणं, बियाणं नसेल तर त्याला बियाणं देणं, अशी त्याची जी गरज आहे ती गरज पुरवणं अशा प्रकारचं काम करावं. आता जे आपण पॅकेजेस म्हणतो की सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना वीज फुकट द्यावी अशा प्रकारचा विचार या भौजम मध्ये ऋषींच्या लक्षात आलं हे चुकीचं होत आहे. आपल्याला त्याच्यातही शिरायचं नाही. ह्या संकल्पांनी या ठिकाणी निर्मिला सकट आहे. काही ठिकाणी साम्राज्यम, काही ठिकाणी भौजम, पुढे म्हटलंय तिसरं स्वराज्यम. मी मगाशीच असं म्हटलं सुरुवातीलाच की ह्या सगळ्यामध्ये काही फायदे आहेत काही तोटे आहेत, पण निर्णया संकल्पना प्रत्येक राज्यांमध्ये चालवल्या जातात. ही जी स्वराज्यम कल्पना आहे ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींची कल्पना आहे. लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत आणि त्या प्रतिनिधींच्या अनुमतीनं राज्यकारभार चालतो आहे. म्हणजे एका अर्थाने सध्या लोकशाही आपल्याकडे जशी आहे तसं आहे. पण याच्यामध्ये थोडासा प्रश्न असा येतो की लोकशाही म्हणून लोकांनी निवडून दिलेली मंडळी असतात बरोबर आहे, पण 51 आणि 49 म्हणजे एखादी गोष्ट राज्यामध्ये करायची ती 51 लोकांनी मान्य केली आणि 49 लोकांना अमान्य असेल तरी ती अमान्य असताना सुद्धा ती मान्य करावी लागते. अशा प्रकारचा कधी चांगला किंवा कधी वाईट हा विषय तिथे येतो. समाजाचा कधी फायदा होतो कधी समाजाचं काय होतं नुकसान होतं आणि त्याच्यातून मग ती संख्या पूर्ण संख्याबळ पूर्ण होण्यासाठी लोकांना उचलून घेऊन जाणं अशा प्रकारचे म्हणजे लोक फोडणं अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात त्या याच्यातून घडतात. त्यामुळे हाही स्वराज्यम हा जो काही राज्यांमध्ये काही देशांमध्ये हा चालतो पण त्याच्यामध्ये पुन्हा काही तुटी काही चांगल्या गोष्टी या आपल्याला पाहायला मिळतात. चौथा प्रकार त्यांनी सांगितला वैराज्यम. वैराज्यम ह्याचा अर्थ काय तर शासनच राज्य विहित काही शासन करतेच नाही समाजव्यवस्थेसाठी काही मंडळीवरती नाहीतच. प्रजाजनांनी नियम आणि आचरण करणं याला वैराज्यम असं म्हटलं. म्हणजे राज्यसभा राष्ट्रसभा लोकसभा असं काही नाही, कोणी प्रतिनिधी वगैरे निवडून वगैरे दिलेलं नाही त्या सगळ्या. म्हणजे आता प्रथम दर्शन असं आपल्याला वाटेल की म्हणजे अन्नाबंदी एवढी वरती बघणारच नाही म्हणजे अराजकता माझे की काय. पण संकल्पना मात्र अशी नव्हती. ही संकल्पना अशी वैराज्यांमध्ये होती की लोकांनी सगळ्यांनी नियमांनीच वागायचं. म्हणजे वरती आपल्याला शिक्षा कोणीतरी करेल म्हणून नियमाने वागायचं असा त्याचा अर्थ नाही. तर सगळ्यांनी सज्जनपणाने सत्कर्मांनीच वागायचं. जे नियम दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणेच वागायचं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर खरंच असं हे काव की आपल्या प्रत्येक चौकामध्ये पोलिसाची गरजच लागणार. सगळ्यांनी समजा एक वाहतुकीचं आपण उदाहरण घेऊया, वाहतुकीचे नियम पाळायचं ठरवलं तर त्या वाहतुकीच्या डाव्या बाजूनी वाहने चालवावी, लाल दिवा दिसला की थांबावं, असं सगळ्यांनी नियमाप्रमाणे पालन केलं तर चौकाचौकामध्ये पोलीस असण्याची गरजच नाही असा विचार या वही राज्यांमध्ये आहे. परंतु होतं असं की 90% लोक नियमांनी हे करतील पण 10% लोक नियम पाळणार नाही. बऱ्याचदा आपण असं पाहतो की लोकांनी लोक बघतात नाही ना पोलीस चलो असा विचार करणारी मंडळी असतात नियम तोडणारी. पण या 10% नियम तोडणाऱ्या लोकांसाठी आपल्याला शासनाची गरज असते. पण सगळ्या 100% लोकांनी नियमांचं पालन केलं तर हे वही राज्य जे आहे ती गोष्ट अतिशय चांगली आहे. पण दुसरी त्याला एक बाजू अशी असते की 10% लोक तर नियम पाळणार नाही ठीक आहे, पण कधी कधी असं होतं की अशा प्रकारची जेव्हा व्यवस्थाच काही कोणीवरती नाही आहे त्यावेळेला या 90% लोक सुद्धा नियम तोडण्याकडे जातील अशी एक भीती या वही राज्य संकल्पनेमध्ये येते. जसं आपण एक विचार करूया की आपण सगळेजण आपल्या घरातून बाहेर जाताना कुलूप लावतो घराला, अगदी आपलं आमचं कुलूप असतं, बाहेरून कुलूप लावतो, गोंधळ ओढून बघतो, लागलायला पाहतो, असं सगळं आपण करतो. मनात असा विचार करूया की आपण ही सगळी व्यवस्था का करतो,
कोणासाठी करतो. मग लक्षात असं येतं की कुलु ही गोष्ट सोलांना काहीच त्रास द्यायला नाही. आमचं कुलूप असू दे, बाहेरचं असू दे, कुठली गोदरेजचं असू दे, आणखी कुठलं असू दे, ते कुलूप तोडू शकतातच. मग आपण कोणासाठी कुलूप लावतो? तर आपण सज्जनांसाठी कुलूप लावतो. म्हणजे उघडच दिसलं तर ह्या 90% चांगल्या नियमांनी वागणाऱ्या लोकांना, सज्जनांना अशा प्रकारचं दुष्कर्म करावं, वाईट कर्म करावं अशी बुद्धी होऊ नये. सोर जे आहेत ते तोडणारच एक करू, समजा तोडायचं असेल तर. पण 90% लोक जी चांगली आहे त्यांना अशा प्रकारचा मोह होऊ नये म्हणून आपण कुलूप लावतो. पण त्याला काहीच न करता सगळं उघडच दिसत आहे तर मग बुद्धी होईल आणि कुकर्म करावं असं वाटेल. अशा प्रकारचा हा वैराज्य म्हणे जो काही विषय आहे की शासनकर्त्यांची गरज नाही, आपण नियमांनीच लागायचं, ते काही तितकंच 100% यशस्वी होणार नाही हे ऋषी मुलींच्या पण कदाचित लक्षात आलं असेल. आणि म्हणून हा प्रयोग सुद्धा तितकासा म्हणावा तो वैराज्य महाप्रयोग राज्यव्यवस्थेच्या दृष्टीनं सक्सेसफुल नाही पण अनेक ठिकाणी अशा प्रकारचं करावं. पाचवा प्रयोग त्यांनी केला पारमेष्टम. पारमेष्टम याचा अर्थ परमेष्टी म्हणजे त्या एकाच ठिकाणी राहणारी जी मंडळी आहे, विशिष्ट वर्गाची मंडळी एकाच ठिकाणी राहतात, त्यांच्यामध्ये त्या वर्गाचं राज्य म्हणजे विशिष्ट मंडळी असल्यामुळे त्यांच्यावरती राज्यकारभार करणं सोयीचं होतं आणि म्हणून त्या गटावरती करणं त्याला परमेष्टी असं म्हणतात. राष्ट्रप्रमुख असतो, त्या राष्ट्रप्रमुखांनी अशा प्रकारच्या ठराविक विशिष्ट वर्गाच्या वरती राज्य करणं. आता असं जे काही आहे त्याच्यामध्ये आपल्या लक्षात असं येतं की ही प्रतिनिधी म्हणजे अमेरिकेमध्ये आता जी पद्धती आहे त्या पद्धतीचा विचार ह्या पारमेष्टमध्ये येतो. ही पद्धती त्यांची तो शासन चालवतो एक राष्ट्रप्रमुख आणि तिथे असणाऱ्या परमेष्टी म्हणजे ठिकठिकाणी असणाऱ्या विशिष्ट वर्गाचे जे प्रतिनिधी आहेत त्या विशिष्ट वर्गाच्या प्रतिनिधींच्या सहाय्यानं हा राष्ट्रप्रमुख कार्य चालवतो अशी ती शासन व्यवस्था असते. पुढला शब्द त्यांनी राज्यम केलाय. राज्यम याचा अर्थ आहे की राजा जो असतो त्या राजाला असं वाटतं की ही जी सगळी माझी प्रजा आहे ही प्रजा म्हणजे प्रजाजन म्हणजे माझीच जणकी संपत्ती आहे आणि मग त्याला तो हक्क वाटतो. प्रजाजनांवरती राज्य चालवणं हा आपला हक्कच आहे आणि ती आपली संपत्ती आहे. मी म्हणेन तसंच झालं पाहिजे ही राज्यमध्ये संकल्पना येते की तो प्रमुख आणि तो म्हणेल की पूर्व अशा प्रकारचं. आणि मग हा राज्यम तर महाराज म्हणजे काय? अशा विचार करणारी जी छोटी 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 राज्य आहे ती छोटी छोटी राज्य अशा महासत्तेमध्ये एकत्र येतात आणि हे महाराज्य होतं. पूर्वी जसं रियासती असत आणि मग त्या रियासती नंतर त्या रियासती दिली जाते काही रियासती त्यांचं एक महाराज्य, तसे ह्या काही राज्य त्या राज्यांचं एक महाराज्य किंवा संस्थानं आपली खालसा झाली. ही संस्थानं काय? तर ते संस्थान म्हणजे त्याचं त्याचं राज्य. आपल्याला अगदी अलीकडल्या काळापर्यंत आपल्याला माहिती औंध संस्थान, तर औंधचा जो राजा होता त्या औंध संस्थानाचा तो राजा. पण या संबंध देशामध्ये अशा निर्णय संस्थान ती संस्थान सगळे विलीन झाली आपल्याला सगळ्यांना आपल्या देशातला हा भाग माहिती आहे. तर त्याला म्हणायचं राज्यम आणि महाराज्यम. पुढे म्हटलंय अधिपत्यम. अधिपत्यम याचा अर्थ जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या तंत्रानं चालणारं राज्य, नोकरशाही किंवा अंमलदाराचं राज्य याला म्हणायचं अधिपत्यम. त्यानंतर सांगितलं समंत पर्याय. समंत पर्याय म्हणजे मांडलिक राजे जे आहेत ते मांडलिक राजाला म्हणायचं. म्हणजे आपण सुरुवातीला जो सम्राट पाहिला तर त्या सम्राटाला या मांडलिक राजांनी कर दिला की काम झालं, तो त्याच्या राज्याचा प्रमुख तो मांडलिक राजा. पण त्या मांडलिक राजांनी सम्राटाच्या अधिपत्याखाली राज्य करायचं म्हणजे ठराविक कर त्या सम्राटाला द्यायचं. म्हणजे रामचंद्राच्या वेळेला अनेक राजे सामंत होते म्हणजे अनेक असे मांडलिक राजे होते, त्या मांडलिक राजांनी यांना कर दिला. आता हे जे मांडलिक राजे आहेत ते पुढल्या पुढल्या वंशाप्रमाणे त्याचा मुलगा असे राजे व्हायचे. त्या मांडलिक राजे म्हणजे काय? तर त्या सम्राटाच्या आधिपत्याखाली अन्य राज्यांमध्ये काम करणारे. नंतरचा शब्द आहे सार्वभौम म्हणजे सर्वभूमी. आता सर्वभूमीवरती कुणाची सत्ता? ज्याला आपण सुरुवातीला नमस्कार केला त्या कुबेराची सत्ता होऊ दे अशी प्रार्थना. का त्याला वंदन केलाय? तर हे काही वेगळे विचार असू देत. आता आपण 11 विचार मांडले, 11 प्रकारच्या सत्ता ठिकठिकाणी असू शकतात. निर्णय सोडतात त्याच्यामध्ये काही फायदा आहे, काही तोटा आहे, काही बरोबर आहे, काही चूक आहे, अशा गोष्टी घडतील. पण या सगळ्यांवरती एका कुबेराची सत्ता चालू दे, ह्या कुबेराला आपण नमस्कार केलाय. आता ही कुबेराची सत्ता किती काळ चालू दे? तर आ
अंतात जगाच्या अंतापर्यंत चालवते. आता जगाचा अंत म्हणजे काय शब्द दिलाय अपराधा, तर जगाचा अंतापर्यंत म्हणजे ब्रह्मदेवाची 50 वर्ष ही कुबेराची सत्ता सबंध जगभर सबंध सृष्टीवर चालवते. ब्रह्मदेवाची 50 वर्ष म्हणजे काय, आपल्या दासबोधामध्ये या ब्रह्मदेवाच्या एका दिवसाचं वर्णन केलंय. 4 युग आहेत आपल्याकडे आणि या 4 युगांचा कालावधी पण सांगितलेला आहे. आता सध्या जो कलियुग चाललेला आहे त्या कलियुगाचा आपण विचार केला तर फार काही नाहीये, 5000 वर्ष झालेली आहे. ती कलियुग आहे 432,000 वर्षांचं. कलियुगाच्या आधी जे व्यापार युग होऊन गेलं म्हणजे कृष्णावतार झाला ते याच्या दुप्पट म्हणजे 8,64,000 वर्षांचं होतं. त्याच्या आधी जे राम अवतार झाला त्रेतायुग ज्याला म्हणतो त्या 8,64,000 मध्ये आणखीन 4,32,000 मिळवली की 12,96,000 वर्षांचं हे त्रेतायुग होतं. त्या 12,94,96,000 मध्ये आणखीन 4,32,000 मिळवली की 17,28,000 कृतयुगाची वर्ष होती. आणि ही सगळी 4 युग एकत्र केली की एकूण होतात 43,20,000 वर्ष ही ब्रह्मदेवाचा एक दिवस एवढा कालावधी. आणि एवढं परत झालं की त्याचा एक रात्र आणि ब्रह्मदेवाची 50 वर्ष असा हा कुबेराचा राज्य आपल्या ह्या सबंध सृष्टीवर चालते. म्हणजे आपण मोजण्याच्या पलीकडे जाऊया. मुद्दा असा आहे की अपराधात ब्रह्मदेवाच्या 50 वर्ष म्हणजे कालगणना संपेपर्यंत हे राज्य असावं, जगाच्या अंतापर्यंत असावं आणि कुणाचं असावं तर सबंध जगभर सर्व भूमीवर हे कुबेराचं राज्य असावं, कुबेराची सत्ता असावी. पुढे असं आहे की हे तर झालंच पण त्याच्या सीमा पण सांगायला हव्यात कुठे कुठे असायला हवं. तर छान आपल्याला लगेच याच्यामध्ये सांगतात की पृथ्वी समुद्र पर्यंत आया की संपूर्ण पृथ्वीवर असावं, मला मिळालं की झालं असं नाही, सबंध पृथ्वीवर या कुबेराचं राज्य असावं. समुद्र पर्यंत आया 7 समुद्रांच्या पर्यंत जी भूमी आहे त्या संपूर्ण सगळ्या विश्वावर सगळ्या भूमीवर या कुबेराचं राज्य असावं. समुद्रपर्यंत या राज्यात संपन्नता असावी, धनधान्य उदंड असावं, सगळी भूमी कशी सुजलाम सुफलाम व्हावी, सगळे नागरिक कसे न्यायप्रिय असावे, नियमाने वागणारे असावे, सद्वर्तनी असावे, सत्कर्म करणारे असावे, असा सगळा विचार यामध्ये दिला. आणि मग असा असं जे की आहे आता हा कुबेराचं राज्य असं मिळावं म्हटलंय ते कसं असं, विराट म्हणजे प्रचंड मोठ भव्य सुंदर राज्य आणि हे सगळ्यात श्रेष्ठ असं मानलं गेलं. संपूर्ण माझे घर असं माऊली म्हटलंय अशा विश्वासाठी हे असं एकच एक संघराज्य असावं, कुबेराच्या सत्तेवर असावं आणि कुबेराला त्या नमस्कार मी करतोय अशी सगळी प्रार्थना झाली. आता जर असेल तर ह्या पृथ्वीवरच्या सगळा समाज सुखी होईल, कुठे काही अव्यवस्था असणारच नाही, सगळी मंडळी अन्न वस्त्र निवारा सुख संपन्नता अशी सगळ्यांना होईल. आता ही जी संकल्पना आहे ना जी आपल्या मंत्रपुष्पांजली मांडली की सर्वांना सुख संपन्नता प्राप्त व्हावी, तीच गोष्ट आता आधुनिक काळामध्ये युनो संकल्पनेमध्ये आहे. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन असं जे की आहे त्यामध्ये हीच संकल्पना आहे, ज्या कोणत्या राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्राकडून काही त्रास होत असेल तर त्या ठिकाणी हे युनोचं सैन्य जातं, त्यांना मदत करतं, ही मूळ संकल्पना. परंतु असं आहे की ही मूळ संकल्पना जरी असली तरी सुद्धा त्या युनोमध्ये असणारी मंडळी जी आहे ती जर काही सारखी विचार काही राजकारणी विचार करणार असतील, काही भयग्रस्त असतील किंवा दुसऱ्याच्या दडपणाखाली विचार करत असतील तर ही संकल्पना पुरेशी नीटपण चाललेली आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून मंत्रपुष्पांजली जी संकल्पना आहे ती अशी भव्य दिली आहे की ही संकल्पना कुबेराने कुबेरासारखं हे मिळावं म्हणून. पुढे म्हटलं एक राट विराट म्हणजे ही कल्पना ऋषी मुनींनी मांडलेली आहे, मानवतावादी दृष्टिकोनातून मांडलेली आहे. प्रत्येक या पृथ्वीवरच्या माणसाला आनंद प्राप्त व्हावा, सुखसंपन्नता प्राप्त व्हावी, निस्वार्थीपणानं निर्भयपणानं त्यांनी इथे राहावं अशा प्रकारचा विचार आपल्या याच्यात मांडला. आता शेवटच्या जगतात आपली एष श्लोको अभिगीतो, अभिगीता म्हटलाय म्हणजे काय म्हटलाय की नंतर हा श्लोक म्हटला म्हणजे बघा पहिल्यांदा प्रस्ताव केला, प्रस्तावानंतर ज्याला आदर्श म्हटलंय त्या कुबेराची माहिती सांगितली, त्यानंतर मग सगळ्या जसबंद जगभर असणाऱ्या राष्ट्राच्या कल्पना सांगितल्या, त्या कल्पना पूर्ण होण्यासाठी काय केलं पाहिजे ते सांगितलं आणि आता ते म्हणतात ह्यानंतर एक श्लोक गायलेला आहे. तो श्लोक काय गायलेला आहे, मरुतस्या वसंत
मरुताच्या सभो मरुताच्या घरी अभीक्षितस्य कामप्रे विश्वे देवाः सरासदः। अभीक्षिताच्या कुळात असणाऱ्या या मरुताच्या घरी सभासद म्हणून सगळे त्याच्या भोवती बसलेले आहेत। आता हा मरुत कोण, हा अभीक्षित कोण आणि त्याच्या घरी बसलेले सभासद कोण असा विचार आपल्याला येईल। म्हणजे अभीक्षित राजाच्या कुळामध्ये हा कुबेर पण आहे। हा अभीक्षित राजा कोण आहे ते आपण पाहणार आहोत, पण आपल्याला या श्लोकातून असं लक्षात आलं की अशा प्रकारची ही जी काही सर्वांना सुखसंपन्नता देणारी गोष्ट आहे ती गोष्ट प्रत्यक्ष कृतीमध्ये येण्यासाठी असाच विचार घेणारे सभासद आहे, अनेक सत्कर्मी सज्जन लोक आहेत, देवा आहा ते सगळे या मरुत राजाच्या घरी बसलेले आहे। आता हा मरुत सुद्धा आपल्या लक्षात येईल की भगवंताची विभूती आहे। जसं आपण कुबेर ही भगवंताची विभूती पाहिली तसा मरुतही भगवंताची विभूती आहे। हा मरुत आणि हा अभीक्षित कोण याची आपण गोष्ट थोडक्यामध्ये पाहूया। हा अभीक्षित हा राजा होता, संवर्त देशाचा म्हणजे श्रीलंकेचा राजा होता। ही श्रीलंका सोन्याची आहे। राजा ही अत्यंत शूरवीर आणि बुद्धिमान आहे, रूपवान आहे, उत्तम राज्य करणार आहे, तरुण आहे। हा अभीक्षित राजाची आई आहे वीणा राणी आणि वडील आहेत करंदना। या अभीक्षित राजा तरुण आहे आणि जवळ असणाऱ्या विशाल म्हणजे विशाल देशाची जी राजकन्या आहे वैशाली हिचं स्वयंवर आहे। या विशाल देशाच्या राणीच्या राजकन्याच्या स्वयंवरासाठी सगळे राजे जमलेले आहेत। सगळे एकाहून एक शूरवीर असणारे सौंदर्यवान श्रीमंत असणारे सगळे राजे आलेले आहेत। पण जेव्हा हा अभीक्षित राजा या स्वयंवराच्या मंडपामध्ये प्रवेश करतो आणि सगळी लोक जेव्हा अभीक्षिताला पाहतात तेव्हा सगळ्यांचं असं मत पडतं की ही वैशाली जी आहे ही वैशाली अभीक्षिताचीच निवड करणार, असं सगळ्या उपस्थित असणाऱ्या राजपुत्रांना वाटतं, अगदी खात्रीच वाटते सगळ्यांना। आणि मग स्वाभाविकच त्या स्वयंवराच्या पद्धतीप्रमाणे एकेका राजासमोर ही वैशाली हार घेऊन उभी राहते। त्या राजाची माहिती त्या वैशालीची जी कोणी मैत्रीण तिच्या बरोबर असते ती मैत्रीण प्रत्येक राजाचं कर्तृत्व प्रत्येक राजाचं मोठेपण सांगत असते आणि एक एक पाऊल वैशाली पुढे जाते। ही जेव्हा त्या अभीक्षिताच्या समोर येते तेव्हा सगळ्यांना खात्री पटते की आता ह्या अभीक्षिताची माहिती जेव्हा ही वैशालीची मैत्रीण तिला सांगेल त्यावेळेला त्याचं गुणगान ऐकल्यानंतर ही वैशाली अभीक्षिताच्या गळ्यामध्ये पाय घालेलच घालेल। ही इतर राजांची जशी पक्की खात्री होती तशी अभीक्षिताची पण स्वतःची खात्री होती आणि म्हणूनच तो स्वयंवरासाठी आलेला होता। परंतु ही अभीक्षिताची माहिती जेव्हा वैशाली ऐकते त्यावेळेला तिच्या मनामध्ये मात्र असा विचार येतो की एवढा हा सर्व संपन्न सर्व गुण संपन्न असणारा अभीक्षित आहे, मग हा अभीक्षित असा स्वयंवरामध्ये का बनला आहे असा विचार तिच्या मनात येतो आणि ती अभीक्षिताचं सगळं गुणवर्णन ऐकून पुढे निघून जाते। म्हणजे अभीक्षिताला ती वरमाला घालत नाही आणि अशा वेळेला भर त्या राजसभेमध्ये अभीक्षित राजाला हा आपला थोडा अपमान वाटतो आणि अभीक्षित राजा भर सभेमध्ये तिचा हात धरतो। आता ती वैशाली असं म्हणते की हे माझं स्वयंवर आहे, त्या माझ्या इच्छेनं मी माझ्या इच्छेला महत्व आहे, माझ्या इच्छेनं मी वरमाला घालणार आहे आणि म्हणून या अभीक्षिताचं हे असं वागणं सभेमधलं वैशालीच्या वडिलांना पटत नाही आणि ते त्याला तोंडात टाकतात। आता इकडे सगळी उपस्थित असणारी जी मंडळी आहे त्या मंडळींना अभीक्षित राजाला तुरुंगात टाकणं हे काही मान्य होत नाही, ते राजाला आणि वैशालीला दोघांनाही आपली चूक झाली हे सांगतात। इतके सगळे लोक राजाला सांगतात आणि राजाला पण या अभीक्षिताचं मोठेपण पडतं, वैशालीलाही पटतं। परंतु आता असं होतं, आता ह्या दोघांना जरी पटलं असलं आणि ते पुन्हा अभीक्षिताला विनंती करत असेल, त्याने आता सन्मानाने त्याला तुरुंगातून आपल्या घरी पाठवलेला आहे, परंतु आता अभीक्षित राजा वैशालीशी विवाह करायला तयार होत नाही आणि अभीक्षित राजा आपल्या राज्यात परत जातो। आता वैशालीला ह्याचं फार दुःख होतं की आपण फार मोठी चूक केली आणि ही आता आपण चूक दुरुस्त कशी करायची आणि मग त्याचं मन कसं वळवायचं याच्यासाठी ती ईश्वराची प्रार्थना करू लागली, व्रतवैकल्य करू लागली। मग तिला कोणी सांगितलं की असं दुबळी माणसं जी असतात ना ती अशी व्रतवैकल्य करतात, तू काही दुबळी नाही असतो पण तितक्याच अभीक्षिताच्या इतकीच त्याची राणी होण्या इतक्या बरोबरीची आहेतच कर्तृत्व संपन्न, तर दुबळी माणसं ही अशी व्रतवैकल्य करतात, तू काय करतो तप कर, तेजस्वी माणसं तपश्चर्या करतात। आणि मग असं झाल्यावर वैशाली
तपश्चर्या करण्यासाठी आश्रम जीवन जगायला सुरुवात केली. आश्रमात राहायला गेले आणि आश्रमी जीवन ऋषी मुनींची सेवा करणं आणि तपश्चर्या करणं यामध्ये वैशालीने स्वतःला बांधून घेतलं. एक ना एक दिवस अभिषेक राजा राजाच्या मनात येईल आणि तरच आपण विवाह करू, अन्यथा आपण कोणाशी विवाह करणार नाही असं जणू काही तिथे ठरवलं होतं. आता असं ठरवल्यानंतर काही काळ तिथे तिची तपश्चर्या चाललेली आहे. नागालँड म्हणजे नागराजा, या नागराजाचा जो युवक आहे तो एकदा या आश्रमाच्या बाजूला आलेला असताना त्याची नजर या वैशालीवर पडते आणि तप करणाऱ्या वैशालीला हा नागालँड म्हणजे नागराजाचा हा जो युवक आहे तो तिला पळवून देतो. आता त्यांनी आपल्या राज्यात तिला आणल्यानंतर त्याचे जे वडील आहेत वासुकी आणि त्याची बहीण आहे रत्नावती या दोघांच्या लक्षात येतं की ह्यांनी फार मोठी चूक केली आहे आणि ती चूक हे लगेच सुधारतात आणि वासुकी आणि ही रत्नावती म्हणजे या नागकुमाराची बहीण हे दोघं जण अत्यंत सुखरूपपणे वैशालीला पुन्हा आश्रमामध्ये पोहोचवतात. ही झाली इकडली वैशालीची कथा. लेकिन अभिषेक राजाची कथा अशी आहे की अभिषेक पण विवाह करत नाही. वैशालीने नाकारलं परंतु आता वैशालीशी तो विवाह करायला तयार नाही. अत्यंत व्यवस्थित पद्धतीने तो आपलं राज्य करतो आहे, अविवाहित राहतो आहे. आणि इकडे करंधर आणि विहार राणीला म्हणजे अभिषेक राजाच्या आई वडिलांना थोडी चिंता आहे की आता आपला हा मुलगा विवाह करत नाहीये तर परंपरेत आपल्या राजा कोण पुढे होणार, तर त्याची गरज आहे की त्यांनी विवाह केला पाहिजे. आणि म्हणून ते खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्याला विवाहाला तयार करायचा प्रयत्न करतात परंतु अभिषेक राजा तयार होत नाही. आणि मग एक दिवस विहार राणी आणि करंधर असं ठरवतात आणि त्याला असं सांगतात की तू इतका सुंदर पद्धतीनं राज्य कारभार करतोय, प्रजाजन तुझ्यावर अत्यंत खुश आहे, तर तुझ्याजवळ असणारी ही जी संपन्नता आहे राज्य, तर तू खूप दानधर्म कर. येणाऱ्या प्रत्येकाला जे काही इच्छा आहे त्या प्रकारचं दान तू दे. आणि मग आपल्या आईवडिलांची इच्छा अभिषेक मान्य करतो आणि दान द्यायला सुरुवात करतो. आनंद मंडळी ऋषी मुनी ब्राह्मण शिक्षा म्हणजे शिक्षण घेणारे तरुण आनंद मंडळी त्याच्याकडे येतात, त्यांच्या त्यांच्या निरनिराळ्या संकल्पना सांगतात आणि राजाची मदत घेतात. अभिषेक राजा प्रत्येकाला दान देत असतो. एक दिवस त्याच्याकडे एक वृद्ध येतो आणि त्या वृद्धाची पण यथा योग्य पद्धतीनं अभिषेक राजा स्वागत करतो, पूजा करतो आणि त्या वृद्ध गृहस्थाला विचारतो की नक्की काय इच्छा आहे, तुम्ही म्हणाल तिने करायला तयार आहे. तेव्हा तो वृद्ध गृहस्थ म्हणतो की नाही राजा, तू सगळ्यांना दान दिलंयस पण मी जे मागेन ते तू देऊ शकणार नाहीस. तेव्हा राजा म्हणतो की नाही तू मागून तर पहा, निश्चितपणे तुम्हाला जे काही हवंय ते मी द्यायला तयार आहे, असं काहीच होणार नाही, मागून म्हणा. आणि मग तो वृद्ध राजाला असं म्हणतो की माझी इच्छा अशी आहे की तू विवाह कर आणि राज्याला वारस दे. आणि मग आपल्या लक्षात कदाचित आलंच असेल की हे मान मागणारा जो वृद्ध देशामध्ये आलेला आहे तो स्वतः राजाचे वडील करंधर आहे. आणि मग आता मात्र अभिषेक राजाला प्रश्न पडतो. आता वडिलांना शब्द दिलेला आहे आणि म्हणून अभिषेक राजा वैशालीचा शोध घ्यायला लागतो. आता या शोध झालाय, अभिषेक राजा वैशालीचा विवाह झालाय आणि या दोघांना जो पुत्र झालेला आहे यांच्या पोटी भगवंतांनी जन्म घेतलाय. ही जी भगवंताची युवती ज्याला मरुत म्हटलाय तो मरुत यांच्या घरी जन्माला आलेला आहे आणि या मरुताच्या भोवती हे सभासद जमलेले आहे. कोण हे सभासद? हे देवाहा, हे सज्जन लोक, या सगळ्या सृष्टीला सर्व पृथ्वीला संपन्न ठेवणाऱ्या या सभासदांनी या मरुताच्या भोवती केला. हा मरुत कसा आहे? हा अभिषेक राजाचा मुलगा आहे. हे सगळी कुबेर, अभिषेक, मरुत ही सगळी मंडळी एकाच वंशातली आहे. आता यांनी काय केलं? तर या मरुतांनी मरुताचं मोठेपण काय, तर मरुताचं मोठेपण असं की मरुताने इतकं संपन्नपणानं राज्यकारभार केला की यांनी 100 यज्ञ केले. 100वा यज्ञ त्याचा व्हायचा होता आणि या 100वा यज्ञ करण्यासाठी त्यांनी बृहस्पतीकडे तो गेला. आता हा बृहस्पती कोण आहे? तर हा बृहस्पती देवांचा कुलगुरू आहे, देवांचा राजाचा इंद्र त्या इंद्राचा कुलगुरू आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हणलं की मला 100वा यज्ञ करायचं आहे आणि त्याचं पौरोहित्य करायला तुम्ही चला. आता बृहस्पतीला प्रश्न असा आहे की इंद्राचा जर मी कुलगुरू आहे तर मी याचा 100वा यज्ञ करायला जाऊ शकत नाही, कारण 100वा यज्ञ झाला की तो इंद्राचं पदही घेऊ शकतो आणि मग असं झालं तर इंद्राचं पद धोक्यात येईल. आपण ज्याचं जे आपले यजमान आहेत, आपण ज्यांचे कुलगुरू आहोत, त्यांना असं करून कसं चालेल? आणि मग बृहस्पती नम्रपणानं कुबेराला मरुताला आपण यज्ञ करायला येऊ शकला नाही असं म्हणतो. अर्थात त्याच्यावर मरुत देखील अजिबात रागवत नाही
आणि मरुता इथं नकार सहजपणाने देतो आणि मग आता काय करायचं? हा शंभरावा यज्ञ करायला कोणाला बोलवायचं असा प्रश्न पडतो. त्यावेळेला नारायण असे प्रश्न जेव्हा असतात तो बरोबर नारायण येतो आणि नारद मुनी तिथे येतात आणि नारद मुनी मरुताला असं म्हणतात, काही काळजी करू नको, तो संभर्त नावाचे ऋषी आहे. हे संभर्त ऋषी म्हणजे बृहस्पतींचेच थोरले बंधू आहे आणि हे तुझा शंभरावा यज्ञ करून देतील. आणि मग मरुत संभर्त ऋषींकडे गेलाय, त्यांना नमस्कार केलाय, आशीर्वाद त्यांचा घेतलाय, त्यांना आपली मागणी सांगितली आहे आणि त्या प्रयोजनाप्रमाणे त्या मागणीप्रमाणे या संभर्त ऋषींनी मान्य केलं की मी तुझा शंभरावा यज्ञ करून द्यायला येतोय आणि त्याप्रमाणे ते आले. छान शंभरावा यज्ञ पूर्ण झालाय. प्रश्न असा आहे की शंभरावा यज्ञ पूर्ण झाल्यावर इंद्र पद प्राप्त होऊ शकतं पण मरुत राजाला आपण का नमस्कार करतोय? कारण मरुत राजांनी असं सगळं होऊन सुद्धा इंद्रपद मागितलं नाही, इंद्रपदावर आपला हक्क सांगितला नाही. तो म्हणाला की मी तृप्त आहे, मी अत्यंत समाधानी आहे, असा हा मरुत राजा. आणि त्या मरुत राजाच्या परिवेष्टीत त्याच्या भोवती असणारे हे सगळे राज्यसभेचे 100 सदस्य या हे सगळे कसं आहे तर हा सगळा मरुत राजा आणि ही मंडळी म्हणजे इष्टदेव आहे, म्हणजे विश्वदेव आहे. या विश्वदेवांना आपण नमस्कार करायचा आहे म्हणजे मरुत राजावर ते प्रसन्न आहे, मरुत राजाचे यज्ञपालक आहेत, म्हणून त्या राज्यसभेचे त्या मरुत राजाच्या राज्यसभेचे सभासद आहेत हे विश्वदेव. ऋग्वेदातल्या यज्ञीय देवता समूह असं त्याला म्हटलंय, म्हणून ते विश्वदेव. ह्या या विश्वदेवावरती ऋग्वेदामध्ये 40 सूक्त आहेत. कसे आहेत हे सभासद हे सांगण्यासाठी या मंत्र पुष्पांजलीमधल्या या शेवटच्या याच्यामध्ये हे जे सभासद बसलेले आहेत, मग कुबेर आहे, कुबेराला नमस्कार केला सुरुवातीला, मरुतगण सभोवताली आहेत त्यांचा आदर केलेला आहे आणि यांच्यासारखं साम्राज्य सबंध पृथ्वीवरती आपल्याला प्राप्त व्हावं. त्यांच्या ज्या अधिकाराच्या जागा आहेत त्या सगळ्या अधिकाराच्या जागा सुद्धा आपण त्या मिळवाव्यात. असं नाही आहे की कुणीतरी राज्य करावं आणि आम्हाला संपन्न करावं, तर ते संपन्न करण्यासाठी आमचाही त्याच्यामध्ये सहभाग हवा असंही पूर्वसूरीने त्याच्यामध्ये व्यक्त केलेलं आहे. सर्व सगळे भाग आहे की देवा हा ते सज्जन जे आहे ते सभासद आहे ते आमच्यासारखेच असावे, त्यामुळे त्याच्यामध्ये आमचाही सहभाग असावा आणि सगळ्यांना याचा उपभोग घ्यायला मिळावा. आपल्यालाच नाही तर योग्य वेळेला पुढील पुढील पिढ्यांपर्यंत पण हे सगळं पोहोचवावं असा म्हणता पुष्पांजलीमध्ये सार्वभौम राष्ट्राचा विचार, सार्वभौम राष्ट्राच्या निर्मितीचं हे जे बीज आहे ते त्याच्यात सांगितलं आहे. म्हणजे लोकप्रतिनिधी, राज्यकर्ते ह्या सगळ्यांनी विशेष परिश्रम या घ्यायचे आहे. आता आपण नेहमी माऊलींची ओबी जी म्हणतो त्याच्यामध्ये ह्या विश्वरूपाचा विश्वदेवाचा विचार करतो. भरवणी सद्भावांची अंगुली मिया मोलिया फुले मोकळी आरतीली अंधरेगिली विश्वरूपाच्या या विश्वदेवाला या विश्वरूपाला नमस्कार केलाय. सद्भावनारूपी उंजळे या उंजळी मध्ये ही अशी सद्भावनांची फुलं आहे आणि ही विश्वरूपाला अर्पण केलेली आहे. आता आरती म्हटल्यानंतर ही मंत्र पुष्पांजली म्हणायची म्हणजे ती आपण जी केलेली उपासना आहे ती उपासना फलद्रूप व्हावी असा अशी मागणी केलेली आहे आणि अशा विराट विश्वरूपाच्या चरणावर आपण ही फुलांची उंच राहिलेली आहे. असा ऋषी मुलींना ह्या सगळ्या मंत्रातून आपल्याला सांगायचंय. आपल्याकडे अनेक राजांनी पृथ्वी जिंकली आहे म्हणजे राज्य मिळवणं हा काही त्याच्यात विशेष नाही आहे पण त्याचा त्याग करणं हे फार मोठं विशेष आहे. त्यामुळे मिळवायचं आणि सहजपणानं अर्पण करायचं म्हणजे राज्य मिळवलं आणि तापसजनांना पुन्हा ते परत दिलं, तापसजनांनी ते राज्य परत राजाला दिलं. म्हणजे जसं समर्थान शिवाजी महाराजांनी राज्य समर्थांच्या झोळीत टाकलं, समर्थांनी पुन्हा ते शिवाजी महाराजांना राज्य दिलं आणि ह्याचा अर्थ असा आहे की हे जे काही मिळवलेलं आहे ते इदम नमः हे माझं नाही आहे, हे जे यज्ञ संकल्पनेतून मिळवलेलं आहे, सत्कर्माने मिळवलेलं आहे, सत्कर्म करून मिळवलेलं आहे आणि हे सगळ्यांसाठी आहे असा विचार करून एक राष्ट्रभक्तीचा भाव आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये जागा व्हावा यासाठी ही मंत्र पुष्पांजली आहे. आणि म्हणून आपली सुद्धा प्रार्थना एकच असणार आहे, सर्वे मी सुखीन संतो, सर्वे संतो निरामया, सर्वे भद्राणी पश्यंतो, मा कश्चित दुःख भागूया. या जगामध्ये या सृष्टीमध्ये कुणालाही दुःख भोगायला लागू नये, सगळेजण सुखी संपन्न असावे अशी प्रार्थना आपण करावी. नंतर पुष्पांजलीमध्ये हा विचार मांडलेला आहे. आज मला ही संधी आपण दिली त्याबद्दल आपण सगळ्यांची जरूरी आहे. धन्यवाद.